मंडळी नमस्कार। आता बघा इकडं आमची सगळी पोरं का नाही शाळेला जाऊन घरला आल्यात। आता आज शाळेत काय काय शिकवलं बघा, कारण जाताना जेवढं खुश असतात का नाही तेवढंच घरला बी येताना का नाही लई जाम खुश असतात। बघा की हे सुरुवातीला बसल्या बघा, हिचं नाव आता तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, हिचं नाव आहे जानू, जान्हवी नाव आहे, मी जानू म्हणतो। हे आहे मोनू, हे मोनू, हे मोनू। बघा तिथंच तिला लई हसू आले बघा। आता ही मोनू आहे आणि हा आपला हर्षवर्धन आणि इकडं सोनू म्हणजेच शिवांगी। आता हे जानू आणि हर्षवर्धन सख्खे बहीण भाऊ आहेत आणि ह्या दोघी बहिणी आहेत बघा, ह्या दोन कन्या आमच्या आहेत बरं का। आता हे शाळेला जाऊन आल्यात, आता बघूयात यांना काय काय शाळेत शिकवल्यात। इकडं बघा रे, नीट बस, नीट बस पडशील। तर बघूया शाळेत काय काय शिकवलं रे हर्ष। काय नाही काय नाही म्हणतोय बघा, लगा असं म्हणू नको मॅडम ओरडतील। काय नाही म्हणल्यावर काय शिकवलं शिवांगी तुला शाळेत? हा काय शिकवलं? बरं जाऊ दे, तुमचं नाव मला सांगा। तुझं नाव काय गं बाळा? सगळ्यांना तुझं नाव संख्या नाव काय? जानू। मंडळीला अजून काय फारसं बोलता येत नाही बरं का, आत्ता 1.5 वर्ष झाल्यात। आणि इकडं बघा, ऐ म्हणू तुझं नाव सांग। हा नाव काय तुझं? मोनू। हिला बी फारसं बोलता येत नाही, नुसता होकार देते बघा। आणि बघा की बॅग बीग अडकवून एकदम झकास पैकी शाळेला जाऊन आल्या बघा। आणि इकडं काय हर्षवर्धन शाळेला जाऊन आले, झोप आली काय तुला? काय काय शिकवलं शाळेत आज? बरं इकडं बघ की काय हर्षू, काय शिकवलं, काय शिकवलं शाळेत आज? घडी लाजा आज। शिवांगी तुझं नाव सांग की ग पूर्ण नाव? शिवांगी अनिल बने। होय हर्षू बघ, अक्का बघ नाव सांगितलं, तू सांग काय ग मोठ्या ना, इकडं बघून सांगाय शाण्या पोरा। इकडं बघ, डोळ्यावर ना हात का मोठ्या ना। बर डबा खाल्लास का शाळेतला? सगळं खाल्लास? तू जेवलीस का शाळेत? आणि मोनू, काय मोनू डबा खाल्लीस का सगळं? हो म्हणते बघा तिथल्या तिथं। आणि जानूस तर काही विषयच नाही। आणि आता का नाही उतरा, उतरा आता, चला घरला, चला घरला। हे बघा हे सगळे आता शाळेला जाऊन आल्यात, आता घरला चालल्यात। पण मंडळी का नाही शाळेला जाताना बाकी कसं आवरून सावरून एकदम टकाटकमध्ये जात असतात। आता इकडं बघा, थांब 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 निवेदित, थांब तिथंच बघा बघा काय काय डोक्याला पुतळा बिचडा घातलेस की? हा 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 आता इकडं बघा, बघ तुझ्या शिवांगी, बघ तुझ्या डोक्यात काय छान आवरला गे सगळं जान्हवी बघ। हा हा मस्त मस्त छान आवरलेस की बघा असं सगळं मंडळी का नाही। आता तुम्हाला खरं सांग का, त्यातले हे शिवांगी आणि हर्षवर्धन हे दोघं जणच का नाही बालवाडीत जातात बरं का, म्हणजे यांचे अंगणवाडीला जातात, यांना 5 वर्ष पूर्ण झालेत। आणि हे दोघं का नाही, हे बाकीचे दोघं जण आहेत का नाही, हे त्यांच्या मागं लागून रोज शाळेला जातात बघा। त्यामुळं कसं तुमच्या वहिनीला बी जरा तेवढ्या विश्रांती भेटत्या, शाळेला जाऊन बसले की मग एकदम हरकून टुमवून जात्यात आणि येताना हरकून टुमवून येत्यात। तर सकाळी सकाळी मंडळी का नाही शाळेला जायची गडबड असत्या। आणि मग एकदा शाळेला गेले का नाही मग तुमच्या वहिनीला म्हणा, घरातल्या सगळ्यांना जरा वेगळ्या कामात मग लक्ष देता येते। कारभार पोरांचा आवरायला उशीर लागते नाही होत, असं काही नसते। सकाळी एकदा आवरून गेलं की मग त्यांनी शाळेला गेल्यावर आपलं घरातलं सगळं काम आवरता येते, सगळं काम पण होते घरातलं। आणि त्यांनी पण जरा शाळेला जाऊन आले की खुश असतात, नाही तर सुट्टी असली की दंगा दंगा येत कालवा येत करतात बघ, बसणार नाहीत। आणि सगळ्या माळावर हेच फिरत असतात राव दिवसभर, यांच्याकडे लई लक्ष द्यायला लागते। आमची आई तर फार यांच्या मागं एक माणूसच असते बघा। शिवांगी शाळेत काय शिकवलं ग? खेळायला शिकवले हो, काय खेळताय खेळा बघ्या। निवेदिता या इकडे, बाळा आता उद्या जाऊया आपण शाळेला, ये ये खाली उतर, साळे सावकाश खाली उतर काय, हे हाताला हात धर बा। बघा मंडळी केवढी खुश झाल्यात बघा, बॅग सुद्धा काढून ठेवणं झाल्यात, असं पळत येतात का नाही
सगळे शाळेला जाऊन आले की बर 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 नाटकी किती करलास रे अरे 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 पडले पडले हा उठ 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 हा उठा हा 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 उठो बाळा तुला हा बघा बारक्या पोरांना किती समजदारपण असते बघा सावकाश सावकाश बाळा आता उद्या शाळेला जाऊसपर्यंत काय बॅग काढायची दिसत नाही ती पोरं ए हर्षवर्धन आता ये गाडी सोडून इकडे ये 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 इकडे निवेदिता तर मंडळी असं सगळं यांची शाळा असते बघा हे शाळा शिकता शिकता नाही कधी कधी आमची बी शाळा करून टाकतात असं सगळं कराय त्यांच्या करामध्ये असतं बघा बाकी कशी नाटकी करते बघा हसत्या कशी काय काय लई चाललेलं असते नाटक दिवसभर आणि मी असं काहीतरी बोलायला का नाही तिच्याबद्दल अजिबात माझ्याकडे बघत नसते मग ती आता आली बघा असं काय आलीस ग बॅग होय हां बॅग काढूया आता शाळा संपली नको नको म्हणते आता दुसऱ्या दिवशी जाऊसपर्यंत काय बॅग काढत नसते हा हर्षवर्धन काढला हर्षवर्धन काढला बाबा बॅग ए तोंडातलं काढ बॅग दे इकडे आपल्या या पोरांच्या जरा गमती जमती म्हणलं तुम्हासनी दाखवावं चला म्हणलं रेसिपी व्यतिरिक्त आज हा व्हिडिओ आला कसा वाटला तुम्हासनी का नाही ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक बी करा शेअर बी करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल ना तर सबस्क्राईब बी करा आणि बेल आयकॉन दाबा चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद।